नमस्कार, मी कविता ठाकरे, लोकशाहीच्या ऑडिओ बुलेटिनमध्ये आपले स्वागत। ऐकूयाच्या ठळक घडामोडी। महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार असल्याचं भाजप नेते नेहमी बोलत असतात। त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे। महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर मार्च महिन्यात महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार अशी राजकीय भविष्यवाणी राणे यांनी केली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे शुक्रवारी जयपूर दौऱ्यावर होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे। नाशिकमध्ये हत्यांचे सत्र सुरूच आहे। नाशिकमधील भाजप पदाधिकारी अमोलिगे यांची हत्या करण्यात आली असून अमोलिगे सातपूर भाजप मंडलचे अध्यक्ष होते। सातपूर परिसरातील कार्बन नाका भागात त्यांचा मृतदेह आढळून आला। शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने अर्थात ईडीने आज सकाळी छापा टाकला आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी ही छापेमारी करण्यात आली आहे। माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांच्या विरोधातील सुप्रीम कोर्टातील याचिका फेटाळण्यात आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे। यामुळे त्यांच्या जिल्हा बँक सदस्यावरील संभाव्य गंडांतर दूर झाल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे भुसावळ दौऱ्यावर येत असून यातील कार्यक्रमात परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। ऐन नगरपालिका निवडणुकांच्या आधीच्या या इनकमिंगमुळे पक्षाला मजबूती मिळण्याची शक्यता आहे। माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला असला तरी भाजपमधील त्यांचे बहुतांश समर्थक हे तांत्रिक अडचणी येऊ नये म्हणून त्याच पक्षात आहेत। मात्र आता नगरपालिका निवडणुकीच्या आधी खडसे समर्थकांचा मोठा प्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत भुसावळमध्ये होणार आहे। शुक्रवारी शेअर मार्केटची सुरुवात घसरणीने झाली। सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्सची 1350 अंकांनी घसरण झाली आहे। बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स इंडेक्स 720 अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला। राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीची स्थिती कमी अधिक प्रमाणात तशीच राहिली। जगातील अनेक भागांमध्ये कोरोनाचा पुन्हा वाढता प्रादुर्भाव हे यामागील एक प्रमुख कारण आहे। धस्तावलेल्या गुंतवणूकदारांनी चौफेर विक्री केल्याचे दिसून आले। सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही ठिकाणी फक्त फार्मास्युटिकल कंपन्यांचे शेअर्स तेजीत राहिले तर ऑटोमोबाईल पोलाद वित्त आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपन्यांचे शेअर घसरणीत राहिले।